माझं नाव भागवत बाजीराव पाटील, राहणार केराडे बुद्रुक, तालुका रावेर, जिल्हा जळगाव. या केळीसाठी करायच्या आम्ही जे केलेल्या आहेत अंतर मशागती ज्या केल्या आहेत, आधी खोल नांगरट केलेली आहे लिमकन या नांगराने, जर्मनीचा नांगर आहे तो, खाली 14 इंच खोली घेऊन चालतो. त्याच्या आधी आम्ही याला क्रॉप रोटेशन म्हणून LR व्हरायटी लावल्या होत्या कॉटनच्या, जेणेकरून आम्हाला क्रॉप रोटेशन मिळालं पाहिजे केळीला चांगला रिझल्ट आला येण्यासाठी. त्याच्यानंतर उभी नांगरट आणि 15 दिवसानंतर आडवी नांगरट करून याला खोल मशागत केलेली आहे. त्याच्यानंतर याच्यात शेजारच्या धरणातून आणून गाळ टाकलेला आहे 1 ट्रॉली. त्याच्यानंतर याला शेणखत अजारी 10 ट्रॉली, त्याच्यात ॲश आणला आहे कारखान्याचा, शुगर फॅक्टरीचा ॲश आणला आहे, तो ॲश आणि शेणखत मिक्स करून याला 10 ट्रॉली कंप्लीट शेणखत दिलेलं आहे. आणि ही G9 जैन टिश्यू कल्चर केडी आहे, याला आम्ही पेसिंग 7x5 अशी ठेवलेली आहे आणि फ्लॅट पद्धतीने लागवड केलेली आहे. ही जमीन केळीसाठी खूप छान आहे आणि याला आम्ही बेसल डोस म्हणून सुरुवातीला 1008 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट दिलेला आहे. त्याच्यानंतरच्या डोसेसला युरिया, पोटॅश आणि मायक्रोन्युट्रिएंट्स असं देतो. त्याच्यानंतर तिसऱ्या डोसला आम्ही परत 1 युरिया 1 पोटॅश, त्याच्यानंतर त्याला मॅग्नेशियम घेतो. त्याच्यानंतरच्या डोसला परत 1 युरिया 1 पोटॅश, त्याच्यानंतर फेरस घेतो. त्याच्यानंतरच्या डोसला 1 युरिया 1 पोटॅश आणि सेकंडरीमधलं सल्फर, कॅल्शियम असं फर्टिकेशनने देतो. याला 7x5 पेसिंग ठेवून दोघा साईडने 1-1 लेटरर दिलेली आहे. लागवडीच्या वेळेस 1 लेटरर असते आणि लागवडीनंतर 3 महिन्याने आम्ही ही दुसरी लेटरर साईडने चालू करतो, जेणेकरून रूट झोन पावसाळा संपल्यानंतर रूट झोन जसा तसा डेव्हलप राहिलेला पाहिजे. म्हणून याला खताची मात्रा देताना आम्ही सुरुवातीला 1006 सिंगल सुपर फॉस्फेट असा बेसल डोस देतो लागवडीच्या वेळेस. त्याच्यानंतर 15 दिवसांनी 1001 युरिया 1 पोटॅश आणि मायक्रोन्युट्रिन असा एक डोस देतो. तिथून 15 दिवसांनी परत 1 युरिया 1 पोटॅश आणि त्याच्यासोबत 25 किलो मॅग्नेशियम असा एक डोस देतो. परत तिसरा डोस 1 युरिया 1 पोटॅश आणि फेरस 10 किलो ह्या प्रमाणात देतो. त्याच्यानंतर चौथा डोस पण परत तिथून 15 दिवसांनी 1 युरिया 1 पोटॅश आणि त्याच्यासोबत झिंक घेतो. यावेळेस 5 किलो आम्ही 33% झिंक देतो त्याला. त्याच्यानंतर चौथा डोस पण तिथून 1 महिन्याने देतो. हे सर्व डोस आम्ही बेसलच देतो, कारण आमच्याकडे इथे आम्ही फर्टिगेशन वगैरे काही करत नाही, आम्ही बेसलच डोस देतो त्याला. आणि तिथून 1 महिन्याने पाचवा त्यालाही तसंच 1 युरिया 1 पोटॅश आणि तुमचा एखादा राहिलेला त्याच्यासोबतचा सेकंडरीमधला घटक कॅल्शियम नायट्रेट, 6व्याला त्याच्यासोबत सल्फर दिलं जाते आणि 7व्याला युरिया पोटॅश आणि एखादं झाईम वगैरे किंवा लिक्विड मायक्रोन्युट्रिएंट त्याच्यासोबत आम्ही देतो. असं टोटल रेशो आम्ही विद्यापीठच्या रेशोनुसार 150-60-200 म्हणजे नत्र 150, स्पुरद 60 आणि पॉलॅश 200 असं कंप्लीट करतो. असं आमचं याचं फर्टिलायझरचं शेड्यूल असतो याचा. आणि त्याच्यानंतर पाण्याची पाडी अशी असते आमची की पाण्याचा आम्हाला दिवसाला 8 तास पाण्या लाईट मिळते, तर दिवसाला आम्ही 1 वॉलला 4 तास आणि दुसऱ्या वॉलला 4 तास असं म्हणजे पर डे 4 तास याला पाणी देतो. हीच रिक्वायरमेंट त्याची उन्हाळ्यात वाढते, त्यावेळेस आम्ही याला दिवसाला 8 तास कंप्लीट पाणी देतो. 8 तास लाईट असते, ती रात्रपाळीची असते किंवा दिवसापाळीची असते, दोघंपैकी कुठलेही याला जेवढा लाईट असेल त्यावेळेस थंडी जोपर्यंत आहे तोपर्यंत 4 तास पाणी देतो आणि उन्हाळ्यात 8 तास पाणी देतो. या केळीला साधारण पेसिंग 7 फूट असल्यामुळे हिची निस्वन 5व्या महिन्यापासून मिळायला सुरुवात होते. केळ फुल बाहेर यायला 5व्या महिन्यापासून निस्वन यायला सुरुवात होते. त्याच्यानंतर आम्ही केळ फुल बाहेर आल्यानंतर 8 ते 10 दिवसात जेव्हा केळी घडाच्या पूर्ण फण्या उमटतात तेव्हा त्या 12, 13 किंवा 14 पर्यंतही असतात, मग आम्ही त्याला खालून तोडत पूर्ण झाडावरती फक्त 8 फण्या ठेवतो. आणि त्या 8 फण्या ठेवल्यानंतर त्याला खालचा नर फुल कंबळ तोडून त्याचा गोंडा त्या झाडाला बांधतो सपोर्ट म्हणून. आणि त्याच्यानंतर त्याला सकिंग पेस्टसाठी एक स्प्रे घेऊन नंतर
या वाढलेल्या पत्तीने पानांनी त्याला वरती त्याचा दांडा झाकून देतो, जेणेकरून तो उन्हाळ्यात तो दांडा उन्हाने करपू नये म्हणून. रोप लागवडीच्या वेळेस आम्ही सुरुवातीलाच खड्ड्यामध्ये फोरेट टाकतो आणि फोरेट टाकूनच लागवड करतो, जेणेकरून त्याला नवीन रोपांना कीड लागू नये म्हणून. ते झाल्यानंतर त्याला एक 2-3 दिवसांनी एक ड्रिंचिंग देतो. त्या ड्रिंचिंगमध्ये एखादा कीटकनाशक क्लोरो 22-3 आणि एखादं ह्युमिक ॲसिड असं त्याला प्रति झाड 200 ml असं डब्याने ड्रिंचिंग करतो. त्याच्यानंतर एखाद महिन्याने त्याला परत स्प्रेईंग करतो. त्या स्प्रेईंगमध्ये एखादं चांगला चिलेटेड मायक्रोन्युट्रिन्स, एखादं सकिंग पेस्टसाठी इमिडा 22-3 असं वापरून त्याला स्प्रेईंग करतो. ती स्प्रेईंग झाल्यानंतर एखाद्या पावसाळ्यात खराब आल्यानंतर त्याला एक इरवेनिया रॉटसारखे आजार येतात, जेणेकरून झाड पोंगा सडतो आणि पूर्ण झाड बसते. त्यावेळेस आम्ही व्हॅलिडामायसिन त्याच्यासोबत कॉपर ऑक्झिक्लोराईड आणि 20% क्लोरो असं परत त्याला ड्रिंचिंग करतो प्रति झाड 200 ml. त्याच्यानंतर पावसाळा निघता त्याच्यावरती जेव्हा येलो शिगाटोका दिसतो त्यावेळेस त्याला येलो शिगाटोकावरती हारू टुबॅकोनाझोल प्लस सल्फर त्याच्यासोबत व्हॅलिडामायसिन आणि एखादं इमिडा 10 ml हे सकिंग पेस्ट कंट्रोलसाठी हे त्याच्यासोबत त्याला फवारणी करत असतो. त्याच्यानंतर गड निसवण झाल्यानंतर केळफूल तोडल्यानंतर फण्या काढल्यानंतर त्याला आम्ही सकिंग पेस्ट कंट्रोलसाठी परत त्याच्यासोबत गडावरती मारायला हारू प्लस व्हॅलिडामायसिन आणि इमिडा 10 ml असं केळफुलावरती फवारणा करत असतो, कारण त्याच्यावरती सकिंग पेस्टचा अटॅक खूप मोठा असतो त्यावेळेस थंडीमध्ये. त्यानंतर मध्यंतरी त्याला एकदा डेंटासू जमिनीतून 100 ग्रॅम असं देतो, कारण मध्यंतरी त्याला खोडकिडा येतो. तो खोडकिडा मध्ये होल करून असं बाहेर द्राव काढत असतो, त्यावेळेसही त्याला जमिनीतून डेंटासू द्यावं लागते. त्याच्यानंतर सुरुवातीच्या काळातही जर हुमणीचा अटॅक वाढला तर त्यावेळेसही 100 ग्रॅम डेंटासू देतो, म्हणजे त्या केळीच्या आयुष्यात त्याला 100 ग्रॅम सुरुवातीला आणि 100 ग्रॅम मध्यंतरी खोडकिड्यासाठी आम्ही त्याला डेंटासूही देत असतो. केळीमध्ये एक्सपोर्टसाठी सुरुवातीपासूनच आम्ही असं नियोजन करतो, केळी निसवल्यानंतर त्याचे केळफूल काढल्यानंतर त्याच्या फण्या काढल्यानंतर त्याला सकिंग पेस्टसाठी आणि बुरशीनाशकाचा फवारा झाल्यानंतर त्याला स्कर्टिंग बॅग चढवणे, जेणेकरून त्याला केळीला स्कॉर्चिंग आणि थंडीपासून वाचवण्यासाठी स्कर्टिंग बॅग लावतो आणि सकिंगही त्याच्यामुळे त्याला कमी येते. त्याच्यानंतर त्याला स्कर्टिंग बॅग लावल्यानंतर वरून वाढलेली पत्ती झाकतो, जेणेकरून मध्यंतरी काही गारपीट वगैरे काही झाली तर त्याला ती डाग पडू नये म्हणून. त्याच्यानंतर त्यांची रिक्वायरमेंट असते कमीत कमी खालचं केळ हे 7 इंच ते घेतात एक्सपोर्टवाले, त्याच्यासाठी फण्यांची संख्या ही कमीच ठेवावी लागते, 8 फण्या ठेवाव्या लागतात. जर तुम्ही 9-10 फण्या ठेवला तर खालच्या केळीची लेंथ एवढी 7 इंच येत नाही, त्याच्यामुळे ते एक्सपोर्टवाले नेत नाही. त्याच्यानंतर त्यांना बर्न इंजुरी नको, त्यांना चिलिंग इंजुरी नको. त्यांना चिलिंग स्कर्टिंग बॅग जर नाही लावली, चिलिंग इंजुरी आली तरी एक्सपोर्टवाले ते केळी फेल करतात. ते केळी घेताना आधी प्लॉटमध्ये येऊन त्याचा आडवा छेद घेऊन त्याचं रॅपनिंग चेक करतात. जर त्या केळीमध्ये त्यांना जर रॅप दिसायला लागला तर ती वाहतुकीला टिकवून क्षमता नसल्यामुळे तोही प्लॉट रिजेक्ट करतात. त्याच्यानंतर त्यांना जास्त कॅलिबरची केळी चालत नाही, ती 40-45 कॅलिबरपर्यंतच ती केळी घेतात, कारण जास्तच्या कॅलिबरच्या केळीची साल पातळ होऊन त्याची टिकवून क्षमता कमी होते, म्हणून ती त्यांना कॅलिबरही 40-45 कॅलिबर लागतं. त्याच्यासाठी काय, तर त्याच्यासाठी प्लॉटमध्ये निसवण एकसारखी झाली पाहिजे, त्यावेळेस त्यांना एकसारख्या कॅलिबरचा माल मिळतो. जर तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवर बघत असाल आणि भविष्यात तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर ह्या व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही आमची वेबसाईट forkisan.com वर सुद्धा सर्व व्हिडिओ बघू शकता.